भावना ऋषी हॉस्पिटलमध्ये कोविड लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तेथील कर्मचाऱ्यांनी ढोस न देताच दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम करीत असल्याचे दिसून आले यामुळे नागरिकांना चार ते पाच तास विनाकारण थांबावे लागले मंगळवारी सकाळी सोलापूर शहरामधील अशोक चौक भागातील भावना ऋषी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लस घेण्यासाठी मोठी गर्दी असल्याचे दिसून आले दुपारी दोन वाजले तरी त्या ठिकाणी नागरिकांना लस देण्यात येत नव्हते याचे कारण यावेळी विचारले असता दवाखान्या मधील एका कर्मचाऱ्याचे सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे त्यामुळे ही खिडकी बंद ठेवण्यात आली आहे असे सांगण्यात आले हे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होत ना आहे नागरिकांना यासाठी तात्काळ रांगेत उभे करणे हे अधिकार त्यांना आहे का नागरिकांना लस देणे गरजेचे असताना खुशाल निरोप समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाह त्रास सहन करावा लागला कर्मचाऱ्याचा निरोप समारंभ जरूर करा पण त्यासाठी नागरिकांना वेटही धरू नका गेले अनेक वर्षे त्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले असेल त्याचा अभिमान आहे परंतु ना नागरिकांना कार्यक्रमाचा नागरिकांनी त्यांना लस देण्यासाठी विचारणा केली असता त्यांना उद्धड भाषेत येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी उतर देत होते महापालिका आयुक्तांनी या प्रकारचा भावना ऋषी हॉस्पिटल मधील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना विचारणा करण्याची गरज आहे या पुढील काळात अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी हीच अपेक्षा सामान्य मन, सामान्य नागरिकांची आहे